ले दिला नहीं 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 एवड नहीं खाना नहीं 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 मोबाइल बघत बसना त्याचा सणाला वाजा बर सकाळी तुम्ही खाल्ले नाही खातो घरनं पांडू चुकून आलता दुर्गाले रडा लागली तर प्रियंका चालली आता घरी डबा आणला का तरी डबा घेऊन आल्यात प्रियंका आली संगट सुनलताई दाजी इकडं आहे प्रियंका आणि इकडं आपण आता सलग संपले आता हे फायनली काढते सलग पायाचं नंतर लय दुखाय लागलं परत तर बघितलं एवढ्या वॉर्ड मध्ये मी एकटाच ऍडमिट आहे आणि आज आहे माझा दुसरा दिवस आहे ऍडमिट केलेला तर इकडं पांडू नारळ पाणी आणून ठेवलंय इकडं आई बसली आता थोडे एक बरं वाटायला लागलंय आता एकच प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगतो उठलं की चक्कर येते आशिकतापणा फिरल्यानं होतं उचमळल्यानं होतं बाकी बरं वाटायला लागलंय काल किसन होता मायापाशी किसन सागर दोघं पण होते किसन काल दिवसभर थांबला नारळ पाणी आणून दिलं परत हॉर्लिक्स आणून दिलं पाजलं काळजी घेतली मेडिकलला गेला पण आज किसनराव गेला आहे सकाळ सकाळ गावाकडे आज सकाळ सकाळ पांडू आला मोठ्या गाडीत आणलं ॲडमिट केलं औषध गोळ्या आणून दिल्यात आणि गेला काल पाच सात सलाईन लावली दुपारनं आणि संध्याकाळ आजारी होतो हे कळल्यानंतर वडील पण आले काल सकाळ सकाळ ताईचा कॉल आलता दाजी पण कॉलवर बोलले बरं आहे का हे ते ताई म्हणले सुटीचं काहीतरी पेपर आहे त्याचा इंग्लिशचा उद्या तर उद्या येते म्हणले मी बघायला आजारी पल्ल्याला हा व्हिडिओ पांडवून टाकला बरेच फॅनचे मला कॉल येऊन गेले सोमा दादा काळजी घ्या बरे आहेत का लवकर बरा व्हा तर लवकरच बरा होतो आहे मी अजून एक दिवस उद्या दिवस ॲडमिट आहे चालू सलाईन हे बघा सलाईन चालू सकाळ धरणं तीन सलाईन झाली चौथं या मग नंतर आराम घ्यायचा परत त्याला पाच वाजता एक लावायची दोन तीन सलाईन नंतर आणि आपलं घर जवळ असल्यामुळे येऊन जाऊन करतो आहे आपण मित्रांनो जायचं आता संध्याकाळ आणि यायचं बघा आजारी पडल्यावर किती खर्च आहे आपली सारखी कमवतात म्हणून काय वाटत नाही म्हणजे दिवसाला मला 4000 रुपये खर्च आहे काल 4-4500 गेलेत गरीबाने कसं करायचं बघा लय बेकार दुखलं आहे चला इकडं बघा आहे बसली कालच्यापासून बसली होती मायापासून पांडव पुढे घेऊन आला मागणं गा चलत आली या तिला माहीत झालं रस्ता होता सारा ह्यातलं एक नारळ दे काढून मला
नारळ पाणी पितो मित्रांनो थोडं बरं वाटत. आता नारळ पाणी पिलं जरा बरं वाटायला लागलं. इकडं नारळ आहेत आईने दिला फोडून पांडवने आणून ठेवलं दोन नारळ पाणी पिलं ते बरं वाटायला लागलं थोडं. आता तरतरी आली आणि मी आजारी पडलेलो बघून कृष्णा राधा ओम बारीक तोंड करून बसली. प्रियंका पण सारखं काळजी करते. मेजरचा कॉल आलता, केशवचा चुरत भावाचा कॉल आलता, लवकर बरा हो म्हणून काय पैसे पाण्याची अडचण असली तर सांग म्हणला. माझा भाव मेजर म्हणलं पैसे आहेत काय नाही अडचण काळजी घे म्हणला. आणि तुमच्यासारखे पण लोक आहेत प्रेम करणारे. कमेंटच्या माध्यमातून बरेच जणांनी काळजी घेतली, कोणी कॉल केलं, लय भारी वाटलं. ह्या सलाईनपेक्षा आहे ना मित्रांनो, तुमच्यासारख्याने विचारलं ना काळजी केली म्हणजे दुखणं निम पळून जातं. चला पांडू याला एडिटिंग करायला. आता आज बरं वाटायला लागलं, जरा उद्या होतं खणखणत. सलाईन काढलंय आता आणि तुम्हाला सांगतो इकडं भेटायला कोण आले पण हॉस्पिटलला. सोनल ताई आल्यात आणि दाजी आल्यात. त्यांनी मला मेसेज केलं पण मला काही बोलण्याची तुम्हाला सांगतो कॅपॅसिटी नव्हती. मी म्हणलं ब्लॉग बघा म्हणलं कुठल्या हॉस्पिटलला पांडूचा ब्लॉग. त्यांनी बघितला, पांडूने कॉल केला, डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आले. आणि येताना वरण भात डबा हे घेऊन आल्यात. त्यामुळे आता घरी कॉल करून सांगितलंय की बाबा पांडूला डबा आणू नको, वरण भात आणलाय, खाऊ पण आणलाय सफरछान. तर चला आता थोडं खातो म्हणजे बरं वाटेल. आता चला ना काढलंय खाली काय असेल दिसतो लय दिला. नाही 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 एवढं नाही खायला. नाही 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 एवढं नको, तेवढं जाणार नाही. काल तर लय दिल तर तरी नाही गेला. काढा काढा नाही विना कारण परत त्याला हे होणार आहे. दोन गास खाले की मला ती फिरले नव्हते. काय मी म्हणतो का रडत म्हणजे उचमाळ्यानं होत आहे मला. आता मित्रांनो आप आल्यात इकडं. आपल्याला सांगितलं होतं डबा आणला का, तरी डबा घेऊन आल्यात. प्रियंका आली संगट. काय काय आणलं दाखव. काय आणलं दाखव की पपई आणले प्रियंकाने घरनं असे कापून फ्रीज मध्ये ठेवली होती. खातो आणि गरम पाण्याची बॉटल पण आणली. बघा दुर्गाला घरी झोपून उठली उठली झोपत ना पूजा पशी ठेवत खेळते. लय दिवसात ना बाहेर या भेटलो तुला फिरायला. नाही मग काय येत रोजच येते तुम्हाला माहिती का. बाहेर
मी जवळ असते ना, फायदा झाला त्यांचे गाठ पडले की जपते का तुझा, तुला जपते का ते प्रियंका? कारण तुझ आहे 15 किलो वजन, पोर आहे 5-10 किलोच. बघितला ती काय म्हणतात, तो नाचून दहा चारायचं लेकरांना, दोन गास जस जातात नाचायचं चारायचं, नाचणे वय म्हणलं नाचत नाचत चारायचं, नाचत नाचत चारलं दोन गास जस जातात. बघितलं नाचून चारायचं दाजी काय घेऊन आला तुम्ही? मनाचं हित गेल्या तर उपास यायचं. एक एक बार मग ते शेंगण पपई पपईच्या पोडी त्या मस्त पाहिजे फ्रीज मधल्या थंड आहेत खातो. पपईने पीसी वाढतात, पीसी वाढतात हा टमाट्यात वाढत लिहून येते. नाही नाही नको. तर मित्रांनो हा तर आता घरनं पांडूचं फोन आलता, दुर्गा लय रडायला लागली. तर प्रियंका चालली आता घरी, आपण प्रियंका चालली आणि आता वरण भात खाल्लं. सोनलताई दाजी इकडं आहे, प्रियंका आणि इकडं आपण. तर पांडू करतोय शूटिंग घरी, शूटिंग चालू त्याचं. तर आता 3-4 सलाईट झाल्यात, आता 1 तासानंतर अजून 3-4 सलाईट लावायच्यात आणि नंतर जायचं घरी. तर उद्याच्या ना मोबाईल बघत बसला, पुरी कशाला नको